नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय मग, गौरी गणपती आल्यात, तयारीला सगळ्यांच्याकडे सुरुवात झाली असेल. मी पण तयारीला सुरुवात केली आणि तयारी करता करता मला हा खजिना मिळाला. खजिना म्हणण्याचं कारण की माझं सुनबाई आहे संपदा, तिच्या आईजींनी हे करून तिच्या लग्नामध्ये दिलं होतं. पूर्वीच्या बायका अतिशय सुग्रण तर होत्याच, पण कलाकुसर त्यांच्या अगदी रक्तात भिनली म्हटलं तरी हरकत नव्हतं. असे गौरी गणपती आले की नाही की अशा वेळेला त्या अनेक गोष्टी अशा छान छान करायच्या आणि गौरी गणपतींना छान सजवायच्या. आणि ह्याच सगळ्या आठवणी आज माझ्या जाग्या झाल्या. माझ्या सासूबाईंनीसुद्धा गौरी गणपतीकरता मोठे मोठे क्रोशाचे पडदे केले होते. अजूनही आहेत बरं का ते माझ्याकडे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ते नक्की बघूया. किती छान होते ना ते दिवस. म्हणजे मला आज हे गौरी गणपतीची तयारी करता करता आणि हा खजिना मिळाल्यानंतर मी 50 वर्ष मागे गेले. कारण गेले 50 वर्षापूर्वी जी गौरी गणपतीची धावपळ असायची ना, ती मला आठवली. काय सांगू तुम्हाला एक एक गमती माहिती. गौरी गणपती आल्या की अगदी घरामध्ये आनंदाचं वातावरण. सासरे, दीर, जावा, जे कोणी घरामध्ये असतील की नाही, ते काय काय आणू गौरी गणपती करता त्याची यादी तयार केली जायची आणि प्रत्येक वेळेला बाहेर गेलं की घेऊन यायचं. कारण पूर्वी काही आत्तासारखे मॉल वगैरे नव्हते बरं का, लांब सगळी दुकानं असायची, त्यामुळे एकदा विसरलं की ते दुसऱ्या दिवशीच आणलं जायचं. त्यामुळे अगदी व्यवस्थित यादी करून छान तयारी केली जायची. गौरी येणार म्हटल्यानंतर लाडू, चकल्या, नंतर करंज्या ह्या सगळं केलं जायचं. ते 2 दिवस आधीच सुरुवात व्हायची त्याच्या तयारीला. आणि अगदी 4-4, 5-5 नाही बरं का. आता कसं आपण बाजारातनं जाऊन घेऊन येतोच आणि गौरी पुढे ठेवतो, पण त्यावेळेला अजिबात तसं चालायचं नाही. त्यावेळेला सगळं घरी केलं जायचं. एक आपले मोठे पत्र्याचे डबे असायचे, ते अर्धा अर्धा पाऊंड पाऊंड डबा तरी भरलंच पाहिजे. म्हणजे जवळ 2-3 किलोचे लाडू, 1-2 किलोच्या करंज्या, चकल्या, चिवडा, विचारू नका, 5-6 डबे भरलेले असायचे. आणि असे डबे भरले की मग मात्र जीव जरा भांड्यात पडायचा की चला फराळाचं झालं. नंतर गौरीचं आगमन व्हायचं, ती तयारी वेगळीच. दारापुढे रांगोळ्या काढा, दाराला तोरण बांधा, पावलं काढा, आणि अशा त्या छान काढलेल्या पावलांवरनं गौराई घरामध्ये यायची. तिचं आगत स्वागत केलं जायचं. गौराई म्हणजे माहेरवाशी हो की नाही, त्यामुळे सगळ्यांना उत्साह आलेला असायचा. हिला काय देऊ काय नको असं व्हायचं. मग नैवेद्याची तयारी, मग तिला सजवलं जायचं. दुसऱ्या दिवसाचे वेद तयारीचे आम्हाला लागायचे. आज सगळं मला आठवतं आहे. अगदी डोळ्यासमोर एखादा चित्रपट असावा की नाही, तशा सगळ्या गोष्टी मला आज आठवत आहेत. मग दुसऱ्या दिवशी तरी काय काय तयारी, कारण सोळ्याच स्वयंपाक. दुसऱ्या दिवशीसुद्धा तयारी अगदी जय्यत असायची. भाज्या आणून ठेवलेल्या असायच्या, त्या जमलं तर संध्याकाळी चिरून ठेवलेल्या असायच्या. सकाळी 6:30-7 स्वयंपाकाला लागावं लागायचं. कारण आत्तासारखा काही 4 बर्नरचा गॅस वगैरे नव्हता बरं का. 2 शेगड्या असायच्या. त्यासुद्धा पूर्वी शेगड्यांवर स्वयंपाक, म्हणजे गॅसवर स्वयंपाक केलेला चालायचा नाही, चुलीवर केला जायचा. मग हळूहळू मागच्या पिढीने ह्या गोष्टी स्वीकारल्या आणि आम्हाला गॅसवरच स्वयंपाक करण्याला परवानगी दिली. पण कुकर मात्र एक, म्हणजे 2 शेगड्या आणि कुकर एक. आणि स्वयंपाक किती लोकांचा, कमीत कमी 40-50 लोक. कारण एकत्र कुटुंब, सगळेजणं जरी वेगवेगळे दुसऱ्या घरात राहत असतील त्यांच्या सोयीनुसार, तरी सगळेजणं गौरी गणपतीला घरी यायचे. सकाळी 6:30-7 एकदा सगळ्यांना चहा दिला, खिचडी, साबुदाण्याच्या खिचडीचं पातेलं करून बाजूला ठेवलं की मग स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक करताना सुद्धा भाज्या आधी चिरून ठेवायच्या. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुरीची डाळ, तांदूळ, तेल, तिखट, मीठ, जेवढं म्हणून स्वयंपाकाला लागतं ना, अगदी कढीपत्ता, मेथीचे दाणे, खोबरं चिरून भिजवलेले दाणे, सगळं सगळं ओट्यावर घेऊन ठेवायचं. कारण काय माहिती आहे, कारण सोळ्यात एकदा स्वयंपाकाला लागलं की मग मागायचं कुणाला. त्यात मी जर स्वयंपाक करत असेल तर मग सासूबाईंना मागायचं कसं, अहो जरा हरभऱ्याची डाळ देता का, विसरली माझी, असं चालायचं नाही. फ्रीजलासुद्धा हात लावलेला चालायचं नाही. अरे नाही, 1.5-2 तास पहिली सगळी तयारी व्हायची. कुकरमध्ये सगळं उखडलं जायचं आणि साधारण 9:30-10 स्वयंपाकाला सुरुवात व्हायची. जवळजवळ 36 पदार्थ असायचे सगळे मिळून, म्हणजे लाडू वगैरे धरून. बाकी सगळे पदार्थ वेळेवर केले जायचे. वाटली डाळ, पंचामृत, अळूची भाजी, 15-16 प्रकारच्या भाज्या, 15-16 प्रकारच्या कोशिंबिरी, 5-6 चटण्या, नंतर अळूची वडी, 2-4 प्रकारचे भजी, कुडया, पापड, पोळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार, इतके पदार्थ असायचे. कढी, कटाची आमटी, पुरणाच्या पोळ्या, विचारू नका, सगळे पदार्थ केले जायचे. पण त्याची जय्यत तयारी मात्र आधी केली जायची.
आता असं वाटतं की एवढे पदार्थ मी कसे केले असतील किंवा तेवढ्याच वेळात कसे केले असतील. पण खरं सांगू मैत्रिणीनं, तुम्हाला आत्ता जी मॅनेजमेंट वगैरे तुम्ही म्हणता की नाही, ती मॅनेजमेंट किंवा एवढ्या वेळामध्ये आपल्याला हा एवढा स्वयंपाक करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कळत नकळत शिकलो गेलो. त्यामुळे आम्हाला स्वयंपाकघरातली मॅनेजमेंट किंवा घरातली मॅनेजमेंट ह्या गोष्टी कधी शिकाव्याच लागल्या नाही. कारण घरातल्या मोठ्या माणसांच्या हाताखाली काम करता करता किंवा त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव शिकता शिकता ही मॅनेजमेंट आणि हे काही तुम्ही म्हणता की नाही या गोष्टी कधी आम्ही स्वीकारले आहे कळलंच नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळामध्ये आमचा स्वयंपाक हा पूर्ण व्हायचाच. त्यातनं आमच्याकडे महानविद्य देवांना दाखवला जायचा. महानविद्य म्हणजे काय, की जसा स्वयंपाक केला असेल तशीच्या तशी पातेली घेऊन देवापुढे नेली जायची. त्या सगळ्या केलेल्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवला जायचा. त्याच वेळेला दोन गौऱ्याची पानं, बाळाचं पान, गणपती बाप्पाचं पान, वास्तूचं एक पान, गोग्रास देवा, आणखीन जीवतीचं पान, अशी सहा सात पानं वाढली जायची आणि त्याचा नैवेद्य दाखवला जायचा. आहे की नाही? तुम्हाला वाटत असेल बापरे. आणि एकटं नाही बरं का, ज्यावेळेला वाढायची वेळ यायची त्यावेळेला माझे सासरेसुद्धा मला याच्यामध्ये मदत करायचे. कारण एवढी पानं, एवढे पदार्थ, एवढी पानं वाढायची म्हणजे मदत ही लागायचीच. आणि मग सगळं ते झाल्या, सगळी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आरती व्हायची. मग सवाष्ण ब्राह्मण जे जेवायला सांगितलेले असतील त्यांची जेवणं आणि त्याच्यानंतर आमची सगळ्यांची जेवणं. पण ही सगळी जेवणं होस्तोर जवळजवळ 3-3:30 झालेली असायचे. मग भराभरा सगळं आवरायचं आणि संध्याकाळी हळदी कुंकवाची तयारी करायची. कारण माहेर वाशिण आली आहे ना घरी, त्यामुळे सगळ्या आजूबाजूच्या मैत्रिणी हमखास हळदी कुंकवाला यायच्या आणि त्यांना बोलवलेलं असायचं. आणि पूर्वी काय किंवा अजूनही पद्धत अशीच आहे की एकदा लक्ष्म्यांच्या वेळेला हळदी कुंकवाला बोलवलं ना की दरवर्षी काही आमंत्रण द्यायला जावं नाही लागायचं बरं का. सगळ्याजणी आपणहून न विसरता हळदी कुंकवाला यायचं. मग त्याच्यानंतर गौरीच्या पुढची सजावट, त्याच्या पुढची रांगोळी, मग कधी फुलांची, कधी धान्याची, जे जे घरात अवेलेबल असेल त्याच्यातून ही सगळी तयारी केली जायची आणि डेकोरेशन केलं जायचं. मला आठवतं पोतं असतं की नाही आपलं पोतं, त्या पोत्यावर मातीचा थर टाकायचा, त्याला महिरपीची आकार द्यायची त्या पोत्याला, त्याच्यावर मातीचा थर टाकायचा आणि त्याच्यावर आळीव घालून एक 7-8 दिवस आधीच तयारी करून ठेवायची. म्हणजे छान ती अशी महिरप आळीवायची तयार व्हायची, इतकी सुंदर दिसायची. अशा खूप प्रकारच्या रांगोळ्या आणि डेकोरेशन आम्ही पूर्वी करत असू. आपण काहीतरी यावेळेला नवीन करूयात असं वाटायचं आणि त्याच्याकरता असे वेगवेगळे प्रकार केले जायचे. मग बायका यायच्या, 60-70 तर बायका हमखास असायच्या. तोपर्यंत नटून थटून आम्ही तयार बरं का, नऊवारी साडी, जमलं तर नथ, दागिने घालून सगळ्याजणी आम्ही घरातल्या तयार व्हायचो. मग बायका हळदी कुंकवाला यायच्या, सगळ्यांना हळदी कुंकू दिलं जायचं. वाटली डाळ मी नैवेद्याला करायची की नाही, ती आम्हाला थोडीशी जास्तच करायची. सगळ्या बायकांना द्यायला वाटली डाळ आणि करंजी असं सगळं हळदी कुंकवाला आलेल्या सगळ्यांना दिलं जायचं. हळदी कुंकू उत्सव जवळजवळ रात्रीचेच 9-9:30 झाले असतील. नंतर पुरुषांची जेवणं व्हायची. आणि मुख्य म्हणजे जे लोक ऑफिसला गेलेले असायचे की नाही ते त्यावेळेला यायचे. मग त्यांना त्यांची सगळ्यांची जेवणं व्हायची. मग संध्याकाळी काही विचारू नका इतकी धमाल करायचो आम्ही सगळेजणं. फुगडी, झिम्मा, गाणी, उखाणे, नाव घ्यायचं, खूप मजा करायचं. केव्हा 1:30-2 वाजायचे कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी मात्र मन थोडंसं भरून आलेलं असायचं. कारण गौरीचा विसर्जनाचा दिवस. माहेर वाशिणा असती ती तिच्या घरी जाणार असते. मग तिच्याकरता कानवले, दही भात, थोडंसं जड अंतःकरणानेच केलं जायचं. आणि मग तिला आरती केली जायची, नैवेद्य दाखवलं जायचं. आणि अशा वेळेला मात्र काल दिवसभराच्या गडबडीत वेळ न मिळाल्यामुळे मी अशा वेळेला मस्त तिच्याजवळ बसून राहायची आणि सगळं केल्या वर्षातलं जे काही माझ्या मनात आहे ते सगळं तिला सांगायचं. सगळ्या तिच्याशी खूप गप्पा मारायच्या. पण त्याच वेळेला शेजारचा गणपती बाप्पा पण बघत असायचा बरं का माझ्याकडे. तो म्हणायचा मला कधी सांगणार आहेस, मग त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या. लक्ष्म्यांचं विसर्जन होतं ना त्यावेळेला मन इतकं भरून आलं असतं की माहेर वाशिण जाताना प्रत्येक आईला कसं दुःख होत असेल की नाही तसं होतं. पण तरीसुद्धा मन घट्ट करून गौरींचं विसर्जन केलं जायचं. असे 3 दिवस आमचे धामधुमीचे जायचे. म्हणजे 3 दिवस नाही, त्याच्या आधीचे 7-8 दिवस गौरी येणार म्हणून आणि नंतर गौरी आल्या म्हणून, गौरींचं जेवण म्हणून, मग हळदी कुंकू म्हणून आणि मग विसर्जन. हे 7-8 दिवस अतिशय मजेत, खूप छान आणि उत्साहामध्ये आम्ही साजरी करायचो. आज आवडता आवडता हे सगळं सापडलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ताज्या झाल्या. आणि मला मनातनं असं वाटलं की पूर्वीच्या काळी गौरी गणपतीची काय धामधूम होती आणि काय मजा आम्ही करत होतो हे तुमच्याबरोबर शेअर करावं. आता जरी वाटत असेल की हे सगळं अशक्य आहे, कसं करत असेन मी तेव्हा, काहीतरी 20-21 वर्षाचीच असेन, पण ह्या गोष्टी कशा काय होत असतील माझ्याकडनं. पण तुम्हाला खरं सांगते
ह्या सगळ्या सणवारातनं किंवा ह्या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. थोड्या वेळामध्ये सगळा स्वयंपाक कसा करायचा, आलेल्या पाहुण्यांशी आलेल्या लोकांशी कसं वागायचं, वाढायचं कसं, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचे धडे या आम्हाला सणवारांनीच दिले. आणि मुख्य म्हणजे आमच्या मोठ्या माणसांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. कदाचित थोडीफार पद्धत प्रत्येकाकडे वेगळी असते आणि असू शकते, परंतु धामधूम मात्र प्रत्येकाच्या घरात असते. अजूनही सगळ्यांच्या घरी गौरींची धामधूम ही चालूच आहे. थोडासा फरक झाला आहे, पण तरीसुद्धा धामधूम असते आणि आनंदी आणि उत्साह वातावरण असतं. तुम्हाला सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.